नमस्कार, जय श्रीराम. लग्नाच्या आधी मुली खूप काही इमॅजिनेशन करतात, जसं की आपण मूवीवरून, कोणाच्या सांगण्यावरून, पिक्चरांमध्ये बघून आपल्याला असं वाटतं की माझं सासर असं असेल, माझ्या सासरची माणसं अशी असतील, असंच होईल. आपले डोक्यात खूप असे इमॅजिनेशन तयार होऊन जातात आणि पुढे जाऊन जेव्हा लग्न होतं तेव्हा त्या अपेक्षा, ते विचार केलेल्या त्या गोष्टी कम्प्लीट होत नाही, म्हणजे आपल्या अपेक्षा भंग होतात. मला सांगा, त्याच्यातलं एक उदाहरण घेतलं तर आपण म्हणतो की माझे सासूबाई, माझी आई असेल, मला मुलीसारखा जीव लावेल. खरंच तसं होतं का? हां, आई सासूबाई असं म्हणतात की माझ्या मुलीत आणि तुझ्यात काय फरक आहे, तुम्ही दोघं माझ्या मुलीच आहात. पण खरंच सासूबाई तसं तुम्हाला मुलगी म्हणून स्वीकारते का? तुम्ही सासूबाईच्या मुली होतात का? नाही हो. म्हणून लग्नाच्या आधी खूप सारे इमॅजिनेशन बिलकुल करू नका, आणि उलट असं करा, लग्नानंतर जी रिअल लाईफ असते त्याच्यात तुमचे बॉन्ड, रिलेशनशिप बिल्डअप करा. नवनवीन नाते जुळतात आपल्याशी. आपण माहेरून सासरी जातो, माहेर जेव्हा सोडतो तेव्हा माहेरचे रिलेशनशिप थोडेसे अतूट होत चालतात, नवे रिलेशनशिप जोडत असतो. त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा, तुमचे बॉन्ड खूप अनब्रेकेबल तयार करा सर्वांशी. तुमचं एक नवीन वर्चस्व सासरी तयार होतं. म्हणून लग्नाच्या आधी हेच होईल तेच होईल असं बिलकुल विचार करू नका. जेव्हा ते तुटतात खूप वाईट वाटतं. धन्यवाद.